नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची याच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर पाठीमागच्या वर्षाची दोन हजार बावीसची जी, जी, बावी जी प्रश्नपत्रिका आहे ती बोर्डाची प्रश्नपत्रिकाच आपण या ठिकाणी सोडवायला घेऊयात जेणेकरून बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास होईल बोर्डाचीच प्रश्नपत्रिका आहे ती कशी सोडवायची कशी सोडवायला पाहिजे होती आणि आत्ता येणारी जी दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आहे ती देखील तुम्ही कशा पद्धतीने सोडवायची आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळतील प्रश्नांमध्ये आपण डीपमध्ये जाणार नाही कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची कशी प्रश्नपत्रिका लिहिली पाहिजे आणि कशा पद्धतीने तुमची उत्तर असली पाहिजेत यावरती आपण जास्त फोकस करणार आहोत चला तर पाहूयात अशा पद्धतीची शीट तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीला तुम्हाला रेषा मारावे लागतात तर रेषा आपल्याला फारशा रेषांची गरज नाही आहे एक रेष तुम्ही ह्या सुरुवातीच्या समासामध्ये मारायचे आहे क्वेश्चनच्या खाली म्हणजे दोन पार्ट होतील त्याचे अशा पद्धतीने आणि एक शेवटी पाठीमागच्या बाजूला एक रेष मारायची आहेत बस एवढ्या दोन रेषा गरजेच्या आहेत फार जास्त रेषा मारून आपल्याला त्याचा उपयोग होत नाही विचित्र पेपर वाटतो दो, दोन त्यामुळे लक्षात ठेवा दोन रेषा आपल्याला गरजेच्या आहेत क्यू जिथं दिलेलं आहे क्वेश्चन जिथं दिलेला आहे त्याच्यासमोर आपल्याला क्वेश्चनचा नंबर लिहायचा आहे पहिला प्रश्न सोडायला घेतला तर त्याच्यासमोर पहिला आकडा लिहा क्वेश्चन दुसरीकडं कुठेही लिहायचं नाही पानाच्या मध्यभागी कुठेही तुम्ही लिहिणार नाही जिथं किंवा आहे त्याच्यासमोर प्रश्नाचा नंबर असे। असेल त्याच्यातले ॲक्टिव्हिटी फर्स्ट सेकंड जी काय असेल ती तुम्ही खाली लिहू शकताय पण क्वेश्चनचा नंबर मात्र वरती आला पाहिजे पहिला आहे सेक्शन फर्स्ट फ्रोज म्हणजेच गद्य उतऱ्यांवरती आधारित असलेला प्रश्न आहे पहिला आता हा लिहिताना सेक्शन फर्स्ट लिहिणं गरजेचं आहे का नाही लिहिणे गरजेचं परंतु आपला पेपर चांगला दिसावा म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने सेक्शन फर्स्ट फ्रोज आणि त्याला असं बॉक्स केला तर पेपर अतिशय सुंदर दिसेल बाकीचे विद्यार्थी करणार नाही तुम्ही केलं तर ते इम्प्रेशन असणार आहे तर हे काम तुम्ही करू शकतायत नंतर त्यामधील ॲक्टिव्हिटी सोडवायला घ्या ॲक्टिव्हिटी पहिली घेतली तर ती पहिल्या कॉलममध्ये लिहायची आहेत ॲक्टिव्हिटीमधले उपप्रश्न परत असतील ते तुम्हाला लिहिण्यासाठी दुसरा कॉलम वापरायचा आहे पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितले ट्रू आणि फॉल्स ओळखा आणि फॉल्स विधानं बरोबर करून लिहा त्यामुळं आपल्याला इथं पहिलं विधान घ्यायचं आहे सोडवायला तर त्यासाठी हा दुसरा कॉलम वापरायचा आहे पहा आपण दोन रेषा का मारल्यात तर ॲक्टिव्हिटी आपण एका याच्यात आहे त्याच्यातला उपप्रश्नासाठी एक कॉलम यूज करणारे बाकी आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे दोनच फक्त कॉलम झाले पाहिजेत अशा पद्धतीनं रेषा मारायच्या आहेत पहिलं विधान दिलेलं होतं आपल्याला ते विधान बरोबर ऐक आहे ते ओळखायचं होतं आता हे विधान बरोबर आहे काय चुकेत माहीत असेल तर समजून घेऊन लिहा नसेल तर मी काल सांगितलं होतं एक कुठला तरी फॉर्मॅट तुम्ही वापरला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल समजा ट्रू ट्रू सगळ्यांचं लिहून टाकलं तरी देखील तुम्हाला एक मार्क मिळाला असतं कारण ट्रूची जेवढी विधान आहे त्याचे तुम्हाला मार्क मिळून जातात आता विधान ट्रू आहे बरोबर आहे असं म्हटलात तर वाक्यात काही चेंज करण्याची गरजच नाही आहे तेच वाक्य तुम्ही जशाच्या तसं लिहायचं दुस हा प्रश्न संपला की एक रेश मारायची पण रेश कुठून आणि कुठपर्यंत मारायची पाहून घ्या पूर्ण पानाला रेश मारायची नाही ॲक्टिव्हिटी ए आपली संपलेली नाही आहे अजून त्यामुळे पूर्ण रेश मारायची नाही दुसरं वाक्य घ्या दुसरं वाक्य दिलेलं होतं ते वाक्य बरोबर आहे की चूक आहे फॉल्स आहे चुकीचं चुकी आहे मग काय चूक आहे ते बरोबर करून लिहा अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे एक ओळ सोडून त्यानंतर रेश मारा इथं आपला हा प्रश्न संपलेला आहे त्यानंतर तिसरं विधान दिले ट्रुवर फॉल्समध्ये सी त्याच्यासाठी एक ओळ सोडून खाली सी आकडा टाकला मी ते विधान पाहिलं वाचलं समजून घेतलं बरोबर आहे का नाही चूक ले आहे मग फॉल्स लिहिले आणि समोर ते दुरुस्त करून लिहिलेलं आहे त्यानंतर सी कम्प्लीट झाला एक रेश मारूयात त्यानंतर डी विधान घ्यायचं आहे पण डी विधान मी नेक्स्ट पुढच्या पेजवरती घेतो आहे माझं पेज संपलेलं असेल तर तुमचं असेल तर तुम्ही तिथंच लिहू शकताय डी विधान लिहिलं आणि ते विधान पाहिलं ट्रू की फॉल्स आहेत ट्रू आहे बरोबर आहे म्हणून जसंच्या तसंच विधान लिहिले त्यामध्ये बदल केला नाही इथे हे पूर्ण हे ॲक्टिव्हिटी संपली म्हणून रेश पहा मी पूर्ण पेजला रेश मारलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित <coughs> आहे यानंतर जाऊयात ए टू ॲक्टिव्हिटीकडे ए टू ॲक्टिव्हिटी रिअरेंजचा रे प्रश्न होता रिअरेंज म्हणजे काय तर दिलेली जी वाक्य होती चार ती आपल्याला पॅरेग्राफमध्ये आलेल्या सिच्युएशननुसार ला, क्रमाने लावायची होती तर इथं बी वाक्य पहिलं येत होतं म्हणून बी वाक्य मी पहिले लिहिले त्यानंतर ए वाक्य त्यान येत होतं तर ए वाक्य मी दोन नंबरला घेतलं त्यानंतर डी हे वाक्य येत होतं डी वाक्य घेतलं आणि शेवटी सी वाक्यवर राहिलं ते सी वाक्य शेवटी लिहिलं अशा पद्धतीने त्याचा क्रम लावला पहा काल मी सांगितले होते असे जे काही क्वेश्चन आहेत जे तुम्हाला सोडवायचेच आहेत सोडवायचेच आहेत तिथे आपल्याला काय समजू अथवा न समजू जी गोष्ट करायला सांगितली ती केली आणि त्याच्यातले काही बरोबर आले तर त्याचे मार्क मिळून जातात इथं हा प्रश्न संपला आहे पूर्ण रेज देऊयात ॲक्टिव्हिटी टू संपलेली आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटी थ्री तिसरी सोडवायला घेतली पहा माझ्या ॲक्टिव्हिटी एका लाईनमध्ये दिसतात आणि त्याच्यातले प्रश्नांच्या क्रमांक एका लाईनमध्ये दिसा अशा पद्धतीने तुमचा पेपर दिसायला हवा तिसऱ्यामध्ये गेस करायला सांगितलं होतं त्यामध्ये पहिला हे प्रश्न दिला होता त्याच्या संदर्भातलं उत्तर शोधा समजत असेल माहिती असेल जे तुम्हाला कळलंय ते खालच्या ओळीला लिहून टाकायचं आता आपण प्रश्नपत्रिका सोडत नाही ऑलरेडी हे सगळे प्रश्नांची उत्तरं का आणि उत्तर कोणती आहेत याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत प्रश्नांवाईज बनवले क्वेश्चन एकचा एक, एक व्हिडिओ आहे क्वेश्चन दोनचा दुसरा बनवला आहे क्वेश्चन तीनचा तिसरा बनवला आहे असे प्रश्नांनुसार व्हिडिओ बनून तिथं सगळं एक्सप्लेन केले आज आपण कशी प्रश्नपत्रिका सोडवायची हे पाहतोय किती आपण परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीने लिहू शकतो याचा विचार करायचा आहे ठीक आहे इथं हा प्रश्न संपला एक रेश देऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात बी गेसमधले हे दुसरं वाक्य होतं त्याचा आपण उत्तर शोधूयात पॅरेग्राफमधून आणि ते या ठिकाणी लिहूयात कोण असेल तो ठीक आहे इथं प्रश्न संपलेला आहे पूर्ण रेस दिली याचा अर्थ आता ॲक्टिव्हिटी फोर आहे ॲक्टिव्हिटी फोर आपल्यासाठी महत्त्वाची पर्सनल रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी आहे याच्यावरती आपण काल एक व्हिडिओ बनवला होता की हॉटेलमध्ये एक मुलगा आलेला आहे जेवण केलं आणि बिल द्यायच्या वेळेस त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत तर त्यावेळेस मॅनेजर म्हणून तुम्ही काय कराल असं विचारलं होतं ते इथं पहा काय उत्तर दिले त्याला आय विल ऑफर हिम सम फूड अँड अल्सो अ ग्लास ऑफ वॉटर टू ड्रिंक म्हणजे मी काय करेल त्याला अजून काही अन्नाची गरज आहे का अजून काही त्याला घ्यायचं आहे का विचारेल त्याला एक ग्लास वॉटर म्हणजे पाणी पिण्यासाठी देईल आणि आय विल इन्क्वायर अबाउट हीज फॅमिली अँड ट्राय टू हेल्प हिम अँड हीज फॅमिली आणि मग मी त्याच्या विषयी त्याच्या फॅमिलीविषयी त्याच्या स्वतःविषयी त्याच्याकडून माहिती घेईन आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करेन असं उत्तर दिलेलं आहे असं तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथं उत्तर देऊ शकतायत पर्सनल रिस्पॉन्स आहे याचं उत्तर फिक्स नसतं विद्यार्थ्याने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे का पाहिलं जातं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला का पाहिलं जातो आणि त्याच्यानुसार मार्क मिळतात म्हणून मी सांगितलं इथं तुम्हाला उत्तर तुमच्या पद्धतीनं जसं येईल तसं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे याला मार्क मिळतात हमखास सोडू नका हे प्रश्न इथं हा प्रश्न पूर्ण झालेला आहे त्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी आहे पुढची लँग्वेज स्टडीवरती आधारित असले लँग्वेज स्टडी म्हटलं की ग्रामरचा पार्ट येतो त्यामध्ये पहिला प्रश्न ऑन द अपोजिट of ऑफ द was वॉज रेस्टॉरंट ऑफ द ग्रेस ठीक आहे काय करायला सांगितलं याच्यात मी एक द अबो सेंटेंस सिंपल सिंपल सेंटेन्स बनवायला सांगितलेलं आहे सिंपल सेंटेन्स द सेंटेन्स इट सेल्फ सिंपल सेंटेंस सेंटेन्स ऑलरेडी से सिंपल सेंटेन्स होतं आहे तसंच लिहिलं असतं तरी झालं असतं कारण ऑज आहे आणि नंतर मूळ क्रियापद आलेलं नाही ऑज हेच मूळ क्रियापदाचं काम करतं आहे म्हणजे याचा अर्थ हे सिंपल सेंटेन्स आहे हे तुमच्या लक्षात यायला हो ग्रामरच्या याच्यातून कळतं ते त्यानंतर बी दुसरं वाक्य होतं मेक द अबो सेंटेन्स सिंपल हे पण सिंपल कार्य सांगितले तर हे करतोय आपण सिंपल मेन स्मॅशिंग विंडोज डोंट रिमेन टू कॅच विथ द पोलीस आता इथं डोंट हे हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याच्यानंतर रिमेन हे मेन वर्ब आहे त्या दोघांचं मिळून आपण सिम्पल सेंटेन्स केलं आहे कसं केलं आहे मॅन uh, कॉमा देऊन स्मॅशिंग हे क्रियापद त्या ठिकाणी आपण जॉईन केले त्याला कर्त्याचं रूप देऊन वाक्य आपण एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे वेक ते सिंपल सेंटिंगचे रूल्स आहे ते थोडे पाहिले तर तुम्हाला कळून जातील किंवा दुसऱ्या पद्धतीने वाक्य बनवता आलं असतं स्मॅशिंग विंडो किंवा मॅन डोंट रिमेन टू कॅच विथ द बुलीस वेगवेगळ्या मेथडने ते लिहिता येतं कुठलीही एक मेथड वापरून तुम्ही बनवू शकत होतात त्यानंतर ए सिक्स शेवटची ॲक्टिव्हिटी आहे या पहिल्या उतार्यावरती मॅच द फॉलोईंग वर्ड ए कॉलम आणि बी कॉलम दिलेला आहे त्याचं मॅच करायला सांगितलं आहे पहिला याचं जोडी दोन नंबरची होती आता इथं जोड्या लावताना पहा ज्या क्रमांकाची जोडी आपण लावतो आहे त्या क्रमांकासह लिहायचं आहे मग ते क्रमांक नाही लिहायचं आता की इथं क्रम टाकताना तुम्ही चुकू शकताय ए कॉलममधले ए बी सी डीचे जे आहे ते तसेच राहणार आहेत पण कॉलम बीमध्ये जोडी लावताना याचे क्रम बदलतील कारण आपण ज्या क्रमांकाचं आहे ते उत्तर म्हणून समोर घेतो आहे म्हणून चार नंबरचं सीच्या समोर लिहिलं आहे एक नंबरचं बीच्या समोर लिहिलं आहे अशा पद्धतीने ते क्रमांकासह सह लिहा म्हणजे चेक करणाऱ्याला प्रॉब्लेम येत नाही जोडे आहेत जोड्या लावायचं सोपं आहे पर्यायांमधून जोडी लावून टाकायची इथं आपला पहिला प्रश्न पूर्ण होतो आहे म्हणून दोन रेषा मारलेल्या आहेत अशा पद्धतीने काहीतरी इंडिकेट झालं पाहिजे आपल्या सगळ्या रेषांमधून लिहिण्याच्या मेथडमधून की इथं काहीतरी क का कंप्लीट झालेलं आहे आता आपला प्रश्न क्रमांक एकमधली बी दुसरी ॲक्टिव्हिटी सुरू होते ज्यामध्ये आहे नॉन टॅक्च्युअल ग्रामर ग्रामरवरती असलेली त्यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं होतं आणि म्हटलं होतं रिराईट मॉडेल ॲक्झ्युलरी कंपल्शन आता मॉडेल ॲक्झोररी म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद बदलणे सहाय्यकारी क्रियापद बदलणे कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे कॅन कॅनऐवजी कंपल्शन कंपल्शन दाखवणारं कोणतं आहे मस्ट मग कॅन काढून मस्ट लिहायचा संपलं बस एवढंच काम आहे मॉडेल ॲक्झोररी चेंज करायची चे म्हटलं की सहाय्यकारी क्रियापद बदललं जातं फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजे कुठलं क्रियापद काय दाखवतं ते पाठ करून घ्या याच्यावरती एक मार्क हमखास मिळून जाईल तुम्हाला नंतर आहे दोन ॲज अ इंटर चला का कसलं वाक्य आहे बीइंग द सेंटेन्स विथ नो सुनर आज आज ने आज, आज, आज 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 नो सुनर वाक्याची सुरुवात करा म्हणजे हे वाक्य नो सुनरचं बनवायचं आहे आता ऑलरेडी वाक्यात ॲज सुन ॲज किंवा ने वाक्य तयार होऊन कॉम आलेलं वाक्य असणार आहे ऑलरेडी आलेलेच आहे ॲज आय हे कॉम आहे सुरुवातीलाच न सुनर क्रिया पण डू डज डीडपैकी एक येतं डीड घेतले आपण कारण आय इंटर्ड इथे डी होता त्याचा ई डी काढला आपण डीड केलं काय आता ई डी काढल्यावर इंटर झालं ते इंटरचं इंटर झालं इंटर आणि बाकी सगळं तसंच लिहायचं आहे जिथं कॉमा होता तो कॉमा काढून देन वापरायचं नऊ सुनर देन आणि बाकीचं वाक्य लिहून टाका आहे तसंच तुमचं वाक्य ह्या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल फक्त तीन बदल असतात नऊ सुनरमध्ये ॲज काढून नऊ सुनर वापरायचं क्रियापदातलं डू डज डीडचं रूप घ्यायचं आणि क्रियापदात बदल करायचं ते रूप घेतल्यावर ऐवजी देण वापरायचं त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे तिसरा मेक इट रे रेटरोकल क्वेश्चन आता हे पण सोपं प्रकार आहे डू डज डी डू वापरून हे क्वेश्चन बनवले जातात आ, लुक्स यस प्रत्यय आहे क्रियापदात यस यस प्रत्यय असेल तर डज बाहेर येतं म्हणून डज आले आणि वाक्य होकरार्थी असेल तर त्याला नाकार जोडायचा डझंट होतं त्याचं द मदर लुक आफ्टर हर चाईल्ड बाकी वाक्य आहे तसंच लुकचा बदल करून क्वेश्चन मार्क द्यायचं या ठिकाणी तुमचा क्वेश्चन तयार होतो किंवा डज द मदर नॉट लुक आता असं फारसं आपण लिहित नाही पहिल्या प्रकारचंच वाक्य लिहि लिहित असतो दोन्ही वाक्यांबरोबर दिलेली आहेत बोर्डाने तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहिलं असलं तरी बरोबर आलं असतं नंतर बी टू ॲक्टिव्हिटी आहे स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स वाक्यामध्ये काहीतरी छोटीशी चूक आहे ती शोधून आपल्याला वाक्यबरोबर करून लिहायचं आहे आता चूक शोधावी लागेल इथं समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट आता चूक कुठं आहे ॲडजेक्टिवमध्ये विशेषणामध्ये आहे पहा एक्स्ट्रीम हॉट नसतं एक्स्ट्रीमली हॉट असतं ना एक्स्ट्रीमली म्हणजे ते विशेषण चुकीचं आहे वाक्यामध्ये तर ते आता बदलावे लागेल आपल्याला एक्स्ट्रीमली हॉट असं करावं लागेल थोडंसं बदल आहे जोडलं तुमचं वाक्य बरोबर आलं एवढी छोटीशी चूक आहे ती छोटीशी चूक शोधावी लागते इथं पहिला प्रश्न कम्प्लीट झाला आहे नंतर जाऊयात आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता थोडीशी तीन तास लिहिण्याची प्रश्नपत्रिका आहे समजून सांगायलाही तेवढा वेळ जाणार आहे पण व्यवस्थित पहा शेवटपर्यंत म्हणजे प्रश्न कसे लिहायचे कळून जातील दुसऱ्या प्रश्नातली ॲक्टिव्हिटी पण ती पण सेम मी काल सांगितलं होतं तुम्हाला रिॲरेंजच आहे पण त्याच्याऐवजी वेगळा शब्द वापरला होता तर हे आपण रिॲरेंज अशा पद्धतीने त्या उतार्याप्रमाणे करून घ्यायचं आहे जी सिच्युएशन आहे त्या क्रमाने लावायच्या त्याला अकरिंग असं म्हटलेलं होतं वाक्यामध्ये नंतर ए टू ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन एक्सप्लेन करायला सांगितलं आहे हा क्वेश्चन होता द रायटर्स से आय डोंट बिलीव इन टेकिंग राईट डिसिजन आय टेक डिसिजन अँड देन मेक देम राईट तर हे कसं तो जे बोलला होता ते कसं बरोबर आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं तर ते उतारा वाचून तुमच्या लक्षात आलं असतं रतन टाटांनी काय केलं त्याच्या संदर्भातलं होतं त्यांनी ते म्हणत आहेत की मी जो निर्णय घेतो तो, तो चुकीचा आहे की चांग बरोबर आहे हे पाहत नाही तर मी घेतलेला निर्णय बरोबर ठरवत असतो तर ते कसं तर त्याचं इथं थोडीशी माहिती द्यायची आहे ऑलरेडी ते पॅरेग्राफमधूनही तुम्हाला वाक्य घेऊन करता येऊ शकते ए थ्री ॲक्टिव्हिटी पहा गिव्ह रिझन कारण सांगा आता प्रश्न माहिती असेल तर कारण सांगता येईल काय रटन टाटा डिसाईड टू सेल हीच पॅसेंजर कार बिझनेस त्यांनी पॅसेंजर कार बिझनेस विकण्याचा निर्णय का घेतला कारण आपल्याला सांगायचे ते ऑलरेडी पॅरेग्राफमध्ये दिलेलं असणारच आहे फर्स्ट <coughs> इयर नाईन्टीन नाईन्टी uh, एटमध्ये काय झालं तर फेस लॉस इन द बिझनेस ऑफ पॅसेंजर कार ते पॅसेंजर कार लॉसमध्ये चालले होते म्हणून त्यांनी तो विकण्याचा निर्णय घेतलेला असणार आहे ते आपण पॅरेग्राफमधून शोधूनच उत्तर लिहिले म्हणून काही अवघड नाही आहे ए फोर आहे पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा म्हटलं आहे मी पर्सनल रिस्पॉन्स काय विचारला राईट डिसिजन ॲट द राईट टाईम इज अ इम्पॉर्टंट सक्सेस योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे यशासाठी महत्त्वाचं आहे कसं महत्त्वाचं आहे एक्सप्लेन करा यस इट इज ट्रू हे बरोबर आहे आणि कसं बरोबर आहे त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे ऑलरेडी आता तुम्ही म्हणाल सर याची उत्तरं आम्हाला तुम्ही समजून सांगायला पाहिजे नव्हती ऑलरेडी सांगितलेली आहे त्याचे व्हिडिओ आहेत ते पहा पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सोडून दाखवलेले आहेत तिथं ही सगळी उत्तरं मी एक्सप्लेन केलेली आहेत आता त्याच्यावरती आपण वेळ घालत नाही उत्तरं कशी लिहायची हे पाहतो आहे आपण क्वेश्चन ए फाईव्ह घेतलं आहे आता, आहे आता। ग्रामर ग्रामरमधलं पहिलं वाक्य आणि मेक इट इन्फिनिटिव्ह करायला <clears throat> सांगितलेलं <स्वल> <स्वल> आपल्याला <स्वल> 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 इन्फिनेटिव्ह जे करायला सांगितलं की फार सोपी असतात जसं मॉडल ॲक्झ्युलरीमध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद बदलायचं तसं इम्फिनिटिव्ह आणि जे क्रियापदाचं रूप बदलायचं असतं आता इम्फिनिटिव्ह करायला सांगितले जे करायला सांगितले हे आपल्याला प्रश्न समजण्यासाठी फक्त लक्षात ठेवा पण काय करायचं काय करायचं नाही ते इकडं अंडरलाईन केलेले शब्द पाहायचं अंडरलाईन केलेले शब्द क्रियापद असतं आणि त्याला आय एन जी जोडलेला असेल तर तो आय एन जी काढायचा आणि टू जोडायचं आहे पण टू पाठीमागे नाही जोडत आपण टू आधी लिहितो म्हणजे मग टू आधी लिहून क्रियापद लिहितो मग जेव्हा टू आधी जोडला जातो तेव्हा क्रियापदाची सगळी रूपं काढून मूळ रूपामध्ये येतं क्रियापद मग आता इथं ह्या वाक्यात फक्त आपल्याला बिल्डिंगचं टू बिल्ड असं लिहायचं होतं टू बिल्ड मूळ रूप त्याचं लिहायचं बाकी वाक्य काही चेंज नाही करायचं आता जेव्हा याचं जेरण करायला सांगतील तेव्हा टू बिल्डच्या खाली अंडरलाईन असेल त्यावेळेस टू बिल्ड मधलं टू काढायचं त्या बिल्डला बिल्डिंग करायचं कळलं आय एन जी असेल तर काढायचा टू वापरायचा आणि टू असेल तर टू काढून आय एन जी वापरायचं अशा पद्धतीचे हे प्रकार आहे ग्रामरमधले माहिती असतील तर तुम्ही याचेही मार्क मिळू शकाल असे सोपे सोपे प्रकार आहे ग्रामरचे हे जर समजून घेतले तर मार्क तुम्हाला सहज मिळतात सेकंड दुसरं आहे रिराईट द बिगिनिंग बिगिनिंग, बिगिनिंग विथ म्हटलं की हे असतं पॅशिव किंवा ॲक्टिव वाईजच्या टाईपमधले वाक्य ठीक आहे ते इथं आपल्याला पॅशिवाईज करायचं आहे का पॅशिवाईज काय होईल द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लाँच बाय टाटा ग्रुप आता वॉच का घेतलं तर वाक्य सिंपल पाच टेनमध्ये आहे साधा भूतकाळ आहे साध्या भूतकाळातल्या वाक्यामध्ये भूतकाळ दाखवायला वॉच घेतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं जातं चेंज करत असताना आणि नंतर बाय वापरून करता लिहिला जातो सुरुवातीला कर्म येतं कर्म वॉज वेअर क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि करता अशा पद्धतीने चेंजवाईस होतो साध्या वाक्याचा त्यानंतर ए एव सिक्स शेवटची ॲक्टिव्हिटी हॉकॅबलेवरती आहे ठीक आहे तर हे शब्दार्थांवरती डिपेंड असते विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द विचारले जातात पॅसेजमधून सांगा म्हणतायत किंवा डायरेक्ट पॅसेजमधल्या आलेल्या शब्दांचे सांगा म्हणतायत तर तुम्ही ह्या ठिकाणी कुठलेही एक त्याच्यापैकी चाललं असतं त्यानंतर जाऊयात आपण नेक्स्ट पुढच्या बी ॲक्टिव्हिटीकडे समरी रायटिंग समरी रायटिंगवरती ऑलरेडी आपण काल परवा एक व्हिडिओ अभ्यासला जसं इथं समरी विचारली होती त्याच्यात गिवन पॉईंट दिलत्या हिंड दिलत्या त्या हिंडचं वाक्य मी मी म्हटलं पॅरेग्राफमध्ये शोधा आणि ते वाक्य लिहून टाका एखाद दोन वाक्य एक्स्ट्रा झाली तरी चालतील एक्स्ट्रा आली तरी चालतील टायटल द्या व्यक्तीचं नाव असेल तर पुढं रियल हिरो म्हणून टाकायचं समजा एन्व्हायरमेंटच्या संदर्भात असेल तर एन्व्हायरमेंट बिग प्रॉब्लेम कुठला तो प्रॉब्लेम आहे तो त्याचं नाव लिहायचं पॉप्युलेशन मेजर प्रॉब्लेम अशा पद्धतीने टायटल लिहून टाका काहीतरी विद्यार्थ्यांनी दिलेली टायटल बरोबर दिली जातात समजून घ्या म्हणतात बरोबर असतील तर मार्क द्या म्हणतात तर तिथं आपल्याला ते विसरायचं नाही टायटल द्यायला टायटल पण विचारलेलं असतं अशी समरी लिहून टाका त्यानंतर सी माइंड मॅपिंग माइंड मॅपिंगचा प्रश्न माइंड मॅपिंग म्हणजे असं डिझाईन करून लिहिणं त्याला पण माइंड मॅपिंग म्हणतो डेव्हलप माइंड मॅपिंग यूजिंग द युअर आयडिया कन्सेप्ट दिली आपल्याला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट जसं आता वेळेचं नियोजन केलं जातं ना पेपरचं तर ते कशा पद्धतीने करायचं त्याच्याविषयीचं हे माइंड मॅपिंग करा म्हटलं तर काही मुद्दे पण आपल्याला दिलेत की दोन ते तीन मेन असले पाहिजे त्याच्यात उप जे घटक आहेत ते दोन तीन असले पाहिजेत ब्रँचेस त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत अशा पद्धतीने मॅपिंग बनवा तर इथं आपण टाईम मॅनेजमेंटचं प्रॉपर टाईम मॅनेजमेंटचं माइंड मॅपिंग कसं करणार कसं बनवणार त्याच्या अशा दोन मुख्य दोन तीन मुख्य शाखा आपल्याला करता येतात जसं मॅपिंगमध्ये प्लॅनिंग करावं लागेल कशाचं डे वाईज करता येईल वीक वाईज करता येईल टॉपिक वाईज करता येईल असं प्लॅनिंग करू शकतो दुसरं फर्स्ट थिंग पहिली कोणती गोष्ट करायची मोस्ट आय एम पी करायचे नंतर स्कीप अप आय एम पी हाऊ टू डू काय करायचं मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट करताना असं करता येतं टीमवर्कचं पण मॅनेजमेंट करता येतं डिवायडेड वर्क करून सजेशन देऊन हे असे टाईम मॅनेजमेंटवरती मुख्य एक दोन तीन पॉईंट असले पाहिजे म्हटलं होतं त्यांनी त्याच्यात सब असले पाहिजेन म्हणजे त्याच्या अंतर्गत येणारे अशा पद्धतीने हे डिझाईन करणं किंवा टी डायग्रॅम बनवणं त्याला माइंड मॅपिंग म्हटलं जातं विषयावरती आधारित आहेत नंतर आहे तिसरा प्रश्न हे वन ॲक्टिव्हिटीच आहे कम्प्लीट द वेब डायग्रॅम ऑलरेडी ही वेब डायग्रॅम दिलेली आहे आणि त्याच्या चार बाजूला चार शब्द आपल्याला लिहून वेब डायग्रॅम कम्प्लीट करायची होती क्वालिटीज दिल्या होत्या जर्नी ऑफ लाईज टू नीड क्वालिटी कोणती क्वालिटी पाहिजे स्टेन पाहिजेन हेल्थ पाहिजेन जे काय आहे ते जे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये भेटलं असतं त्यानंतर नेक्स्ट ए टू ॲक्टिव्हिटी अनालिसिस करायला सांगितली दिलेली लाईन तर त्याची माहिती तुम्ही ती वाचल्यानंतर समजली असतील तुम्हाला ए थ्रीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे कवितेंचा पाठ सुरू झालेला आहे कवितेचा पाठ सुरू झालेला आहे तर एक्सप्लेन पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला विचारला होता एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लाँग पाथ किंवा रोड ऑफ मॅन मॅन लाईफ मॅन लाईफचं इम लाँग पाथ लाँग वे जे आहे त्याचं इम्पॉर्टन काय आहे तर ते आपल्याला इथं सांगायचं होतं तर ते आपापल्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता याचंही उत्तर पाहून घ्या कशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे यानंतर तिसऱ्यामध्ये ए फोर ॲक्टिव्हिटी आहे पोएटिक डिव्हाइस आयडेंटिफाय आणि एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्विच सोपे आहेत समजले असतील प्रत्येक कवितेत कोणते आहेत हे शोधून ठेवलं असतं तर डायरेक्ट तुम्हाला लिहिता येतात बऱ्याच असतात जसं ट्रान्सफर इक्विट पॅराडॉक्स अशा दोन या ठिकाणी आपल्याला दिसतात दोन लाईनमध्ये कुठंतरी तर ते दे शोधून ठेवलं तर तुम्हाला एखादं त्याचं फिगर ऑफ स्पीच लिहिता येते पॉयटिक क्रिएटिव्हिटी आहे कम्प्लीट द गिवन लाईन्स युजिंग युअर इमॅजिनेशन आता काही पोईमच्या लाईन दिल्यात आपल्याला इथं आणि एक दोन लाईन तुम्हाला लिहायला सांगतील पुढं तुमच्या मनाने कविता करा म्हणतील तर तीही जमते का पहा नंतर आहे बी ॲक्टिव्हिटी ॲप्रिशिएशन आता याच्यावरती देखील विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं की सर ॲप्रिशिएशनवरती काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा तर ॲप्रिशिएनशनवरती हो आपण उद्याच्या दिवसामध्ये प्रॅक्टिस करूया ॲप्रिशिएशनवरती आता पाहून घ्या पॉईंट दिलेले आहेत त्यांनी पाच पॉईंट दिले आहेत ॲप्रिशिएशनसाठी तर त्या पाचप्रमाणे आपण करतो आहे टायटल ऑफ द पोएम पहिलं त्यांचं पॉईंट होता तर ते नेम ऑफ द पॉईम म्हटल्यान पुढे त्याचं नाव लिहिले दुसरं थीम अजून तुम्हाला त्याच्यात ॲड करता येतं नेम पोएटने मग ते विचारले म्हणून ते लिहायचं दुसरं होतं थीम त्या पोएटची थीम काय आहे कल्पना काय आहे कशावरती आधारित आहे ते लिहिलं आपण पोएटिक डिवाईस काय काय आहे याच्यामध्ये ते लिहायचे त्यानंतर चौथं व्हॅल्यू ज्यामध्ये तुम्ही लँग्वेजचा विचार करू शकता किंवा आधीच्या याच्यामध्ये लँग्वेज देखील विचारात घेऊ शकता लँग्वेज ऑफ द पोएम इज अ सिम्पल अँड व्हेरी क्लिअर हे पाठ करून ठेवायचे असेची अशी वाक्य लिहून टाकायची त्यानंतर हदर पॉईंट अजून तुम्हाला काय वाटलं पोईममध्ये वेगळं तर तेही तुम्ही लिहू शकताय अशा पद्धतीने हे क्वेश्चन कंप्लीट होतो नंतर आहे चौथा प्रश्न चौथा प्रश्न महत्त्वाचा रायटिंग स्किलचा आपण ठरवले आज त्याच्यावरती अभ्यास केला आहे दिवसभर ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज व्हर्च्युअल मॅसेज लिहा त्याला अशा पद्धतीने बॉक्स करा सुरुवातीला आपण टाइम लिहित दिनांक लिहितो टाईम लिहितो कोण पाठवणारा हो कोणाला पाठवायचं हो आहे त्याचं नाव जनरल मॅनेजरला देतो आहे मॅसेज काय देतो आहे ते लिहिलं आहे जे ऑलरेडी तिथं दिलेलं असेल कधी भेटायला येणार काय येणार आहे काय काय निरोप भेटला होता तो निरोप लिहिला आणि हा मॅसेज कोण देणार आहे मिस्टर गोपाल देत ज्यांनी लिहिलं आहे त्याचं नाव असं खाली आलं पाहिजे बस एवढा साधा संपा ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज आहे हे तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे नंतर बीमध्ये आपण तीन नंबरचं सोडवणार आहोत इंटरव्ह्यू क्वेश्चन तर इथं इंटरव्ह्यू क्वेश्चनची सुरुवात करा गुड मॉर्निंग सर मॅडम काय तुम्ही कोणाची घेत आहे त्याच्यानुसार आहे ते थँक यू फॉर टेकिंग सम टाईम हे पाठ करून ठेवा वाक्य हे लिहून टाकायचे वाक्य सुरुवातीला आणि मग क्वेश्चनला सुरुवात करायची क्वेश्चन लिहिले आता मी इथं नंबर नाही टाकले नंबर न टाकण्याचं रीजन होतं की त्यांना कळू नयेत आपण किती प्रश्न लिहिलेले आहेत नंबर टाकले चार लिहिले की चार दिसतात पाच लिहिले की पाच दिसतात मग कमी आहेत कळतं ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण आठ ते नऊ क्वेश्चन येणार नाहीत त्यावेळेस नंबर टाकू नका डायरेक्ट क्वेश्चन लिहा असं स्टार करून ठीक आहे हे एक स्ट्रॅटेजी असते मार्क मिळवण्याचे तर ज्या ज्या गोष्टींवरती प्रश्न विचारायला सांगितले त्याचे एक एक क्वेश्चन तयार करून क्वेश्चन विचारा आणि शेवटी संपताना थँक्यू मॅडम फॉर गिविंग कॅश सच अ ब्युटिफुल टाईम अँड बाय टेकिंग विथ अस आय हॅव ऑल्सो इन्स्पायर सो मच हे एक वाक्यपाठ करून ठेवा आणि ते शेवटी लिहून टाका म्हणजे त्याचेही मार्क आहेत एक मार्क तुम्हाला त्याचे मिळून जाते सुरवातीचं आपण लिहिलेलं आणि शेवटी शेवट केल्याचं <coughs> सी सीमध्ये आहे स्पीच रायटिंग मी म्हटलं होतं इथं भाषण आहे एक कशावरती विचारले मास्क फॉर सेफ्टी Uh, जे आपण मास्क वापरतो सुरक्षेसाठी त्याच्यावरती भाषण करा म्हटले तर भाषणाची सुरुवात माहिती आहे ना गुरुजन वर्ग इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सेम तसंच रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर अँड माय डिअर फ्रेंड अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू टुडे आय एम गोईंग टू एक्सप्रेस माय व्ह्यू ऑन द मास्क फॉर सेफ्टी बस हे आणि नंतर आपल्या विषयाला सुरुवात करायची त्याची महत्त्व माहिती सांगायची इम्पॉर्टन्स सांगायचं आणि शेवटी ॲट द एंड ऑफ द स्पीच लोकांचा आभार मानायचं आय वूड लाईक टू थँक यू फॉर यू फॉर बिगिंग लिअ सो सायलेंट टू लिसन मी थँक यू आणि हॅव अ नाईस डे अशा पद्धतीने भाषण तुम्ही त्याच्यातल्या काही ओळी आहेत त्या पाठ करून ठेवू शकतायत आणि बाकीचं दिलेल्या विषयानुसार काही ओळी त्याच्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर शेवटचा डे आहे फिल्म रिव्ह्यू म्हटलं मी लिहा एक तुम्हाला तो 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 ओ, ओ, तर तो रिव्ह्यू देखील असं बॉक्स करून लिहा समजा तानाजी फिल्मवरती घेतला आहे मी तर तानाजी ही हिस्टॉरिकल मूवी आहे त्याचे डायरेक्टर कोण आहेत प्रोड्युसर कोण आहेत किंवा रिलीज झाली की पहिल्या पॅरेग्राफमध्ये येतं स्टोरी काय आहे त्याची कशावरती बेस आहे ती एका पॅरेग्राफमध्ये लिहायची त्यानंतर त्याचे संगीतकार कोण आहेत स्टोरी बऱ्यापैकी मोठी लिहायची थोडंसं पॅरेग्राफ त्याचा मोठा असला पाहिजे नंतर मग छोटे छोटे पार्ट तुम्हाला छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये करता येतात जसं अजय देवकरनी चांगली भूमिका केली त्याला सपोर्टिंग त्याची वाईफ काजोलची ही भूमिका चांगली आहे सैफ अली खानने जे निगेटिव्ह रोल केला होता उदय भानूचा तोही खूप चांगल्या पद्धतीचा रोल त्यांनी केला संगीत जे दिलं ते चांगल्या पद्धतीने म्युझिक दिलेलं आहे अजय अतुलने गाणी चांगली आहेत पिक्चर पाहत असताना ऑरिजिनॅलिटी वाटते ॲक्च्युअली त्याच्यामध्ये आहे असं वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी माहिती लिहायची आहे ऑलरेडी हे सगळं सांगितले मी काय काय यायला पाहिजेन काय लिहिलं पाहिजेन कोणती गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत इथं मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू एक करून ठेवा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे शेवटचा नॉवेलवरती आधारित असलेला त्याच्यातला ए ॲक्टिव्हिटी सोपी असते आपल्याला सगळ्यांना सोडवता येऊ शकते मॅज द फॉलोईंग आहे तर त्या जोड्या लावून टाकायच्या ज्या विचारल्या असतील त्या त्यानंतर पिक आउट ओड ऑड वर्ड गटात न बसणारे एक शब्द निवडा मी सांगितलं होतं चार चार शब्द एक बाजूला काढून टाका माहिती असेल तर तो लिहा नसेल माहिती कोणतं तरी एखादा बाजूला काढून लिहायचा इथं ए ॲक्टिव्हिटी कंप्लीट होईल नंतर मात्र लिखाणाचे पार्ट सुरू होतात ज्याच्यामध्ये बीमध्ये पहा दोन प्रश्न दिलेत अँसर इन फिफ्टी वर्ड पन्नास शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहेत दोघांची उत्तर लिहायचे दोन दोन मार्काला एक एक प्रश्न आहे आता जे घटकावरती नॉवेलवरती कॅरेक्टरवरती माहिती विचारली असेल त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहावी लागते अशा पद्धतीने नंबर टाकून लिहा नंतर सी सीमध्ये पहिला इथंही अँसर द फॉलोईंग म्हटले दोन्ही सोडवायचे आहेत दोन दोन मार्काला आहेत दोघांची उत्तरं नंबर टाकून व्यवस्थित लिहायची त्यानंतर दुसरा प्रश्न जो विचारला होता त्याची माहिती राहायला शेवटचा डी प्रश्न इथंही आपल्याला सेम असे दोन प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची माहिती लिहायचे दोन दोन मार्कासाठीचे आहेत इथं तुमची प्रश्नपत्रिका कंप्लीट होईल दोन रेषा मारायच्या अशा पद्धतीतून तुमचं पेपर असला पाहिजे ठीक आहे मित्रांनो आता मला वाटतं आहे इंग्रजी विषयाच्या संदर्भातील पेपर कसा लिहिला पाहिजे कसा सोडवला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल यानंतर आपण उद्याचा एक दिवस इंग्रजीचा रिव्हिजन करणार आहोत त्यानंतर इंग्रजी पेपर झाल्यावरती याची काही उत्तरंही जे आहेत वस्तुनिष्ठ प्रश्नांची ग्रॅमरची असतील ट्रूफॉल्स असतील रिअरेंज असेल तर त्याचं उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करूयात पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आणि नंतर, नंतर पुढच्या नेक्स्ट विषयांना सुरुवात करूयात म्हणजे मराठीचा पेपर आहे त्यानंतर एक दिवसानंतर तर मराठीचा दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखायची आणि कसा अभ्यास करायचा कसला अभ्यास करायचा हे आपण प्रत्येक पेपरच्या आधीपर्यंत त्याच्यावरती काम करूयात इम्पॉर्टंट क्वेश्चनही इतर विषयांचे द्यायचे बाकी आहेत तेही दिले जातील त्या सगळ्यांचा अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने पेपर लिहा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांब्यात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार